आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीच्या वतीने टीव्हीवर सरकारच्या विरोधात जी जाहिरात दाखवून जनतेची दिशाभूल केली जाते त्या विरोधात आज भाजपाच्या शिष्टमंडळाने तक्रार दाखल केली आहे. आमदार मनीषा चौधरी, आमदार प्रवीण दरेकर, जिल्हाध्यक्ष विनोद शेलार यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना याबाबतची तक्रार दिलेली आहे. याबाबत निवडणूक आयोगाकडेही तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आमदार प्रवीण दरेकर यांनी दिलेली आहे. आपण जर पाहाल तर निवडणुकीमध्ये खोटं बोल पण रेटून बोल अशा प्रकारची प्रवृत्ती आज काँग्रेस राष्ट्रवादीच्या माध्यमातून महाराष्ट्रात काम करताना दिसते. टी व्हीवर भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या सरकारच्या विरोधात त्या ठिकाणी बदनामी करणारी आणि जनतेची दिशाभूल करणारी, फसवणूक करणारी जाहिरात त्या ठिकाणी गेले अनेक दिवस दाखवली जाते. एक महिला त्या ठिकाणी सांगते की 10 रुपये शेतकऱ्याला देऊन त्या ठिकाणी अवमान शेतकऱ्याचा केलेला आहे. काँग्रेस और राष्ट्रवादी के लोग भाजपा को बदनाम करने के लिए टीवी पे एक जाहिरात देते हैं जो हमने कुछ किया ही नहीं. हम खेडूतों को कभी कैश में पैसे दिए नहीं. हमने खेडूतों का सम्मान किया है. खेडूतों का उनका हक का पैसा डायरेक्ट उनके खाते में हमने निधि दिया है. और ऐसे होते भी कांग्रेस और राष्ट्रवादी के दोनों के प्रदेश अध्यक्षों के फोटो के साथ झूठी एडवर्टाइजमेंट जो दे रहे हैं इसके खिलाफ हमारे पालक मंत्री और शिक्षण मंत्री आदरणीय विनोद तावड़े जी ने इलेक्शन कमीशनर के पास 16 तारीख को उन्होंने कंप्लेंट दर्ज किया.